शिक्षण हक्क कायदा भारतात लागू आहे, तरीही अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. सिग्नलवर असलेल्या भिक्षेकरी मुलांची व्यथा जी 24 तासनं काही दिवसांपूर्वी मांडली होती, त्यानंतर नाशिकमध्ये 65 भिक्षेकरी मुलं आणि त्यांचे 105 पालक ताब्यात घेण्यात आले. नाशिकच्या सिग्नलवर फुगे विकणारी, हार गजरे विकणारी आणि मुख्यत्वे भीक मागणारी ही आगतिक मुलं. नेहमी सिग्नलवर आणि रस्त्याच्या कडेला भीक मागताना ही मुलं दिसायची. त्यांना हक्काचं शिक्षण मिळावं, त्यांचे हक्क त्यांना मिळावेत यासाठी झी 24 तासने बातमी प्रसारित केली. त्याची दखल घेत नाशिक पोलीस, महिला बाल विकास आणि चाइल्ड लाईन या संस्थांनी एकत्र येत त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय. सिग्नलवर, पुलाखाली आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या जवळपास 170 मुलांना ताब्यात घेण्यात आलंय. आतापर्यंत जवळपास 170 असे भिक्षू आहे ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि याचे पुढची जे कारवाई आहे त्यासाठी आता जसे आलेनंतर त्यांच्या मेडिकलसाठी सिव्हिल हॉस्पिटलची टीम पण आहे. यांना कोणी बाहेरून आणतो इथे आणि बाहेरून आलेनंतर ये जे लहान मुले त्यांच्याकडून भिक्षा मागवण्याच्या असा काही प्रकार आहेत का, काही गँग्स वगैरे आहेत का, हे आपण सगळी कारवाई आता ह्याच्यात करतो आहे. पोलिसांनी आणि सामाजिक संस्थेनं या मुलांसाठी वैद्यकीय चाचणी, नवे कपडे, नाश्ता, जेवण या सुविधा दिल्या आहेत. 6 वर्षांच्या आतल्या मुलामुलींना नाशिक आणि मनमाडच्या बालसुधार गृहातही पाठवण्यात आलंय. सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये सर्व एकत्र, म्हणजे पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी, जिल्हा महिला बालविकास विभागाचा 1 कर्मचारी आणि चाइल्डलाईनचे 1 कर्मचारी असे सगळे मिळून पूर्ण त्यांच्या हद्दीमध्ये फिरलेत आणि त्यांच्या वयोगटानुसार भिक्षेकरांना रेस्क्यू करण्यात आले. इथे सकाळपासून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतले सगळे बेगर्स जेवढे होते, भिकारी, बालभिक्षेकरी असतील, मोठे असतील, त्यांना सगळ्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना इकडे बराक नंबर 17 आणून त्यांचं सॅग्रिगेशन केलं वेगवेगळे याच्यानुसार, वयानुसार, आणि मग आता त्यांना पोचवण्यात येत आहे वेगवेगळ्या बालगृहात. या मुलांची ही व्यथा आम्ही झी 24 तासवर मांडली आणि पोलिसांनी आणि सामाजिक संस्थांनी त्याची दखल घेत मुलांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतलाय याचा आम्हाला समाधान आहे. मात्र पुन्हा अशी वेळ कोणा मुलांवर येऊ नये ही मनापासून इच्छा. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.